भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वादात आता नामदेव शास्त्री समर्थकांनी उडी घेतली आहे. शुक्रवारी दुपारी शास्त्री समर्थकांनी भगवानगडावर बैठक घेतली आहे. या बैठकीत भगवानगडावर परिसरातील भाविकांनी आम्ही गडाच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलंय. भगवानगडावरचा दसरा मेळाव्याचा वाद यंदाच्या वर्षी देखील गाजतोय. भगवानगडावर काहींनी आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर परिसरातील भाविक विरोधासाठी गडावर जमले होते. यावेळी भाविकांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांना दिलेल्या धमकीचा निषेध केलाय. आणि आज येण्याचं कारण असं होतं की भगवानगडावर कुणीतरी उपोषण करणार होतं. म्हणजे भक्त 12 महिन्यातून 12 वाऱ्या करणारे भक्त अलग राहिले आणि केवळ दसरा मेळावा भाषण होण्यासाठी उपोषण करणारे वेगळेच राहिले. त्यांचं उपोषण हाणून पाडण्यासाठी आम्ही सर्व भगवान बाबा भक्त या ठिकाणी आलो होतो. परंतु त्यांचं उपोषण करताच येत नव्हतं म्हणून ते बारगळ. बरं झालं ते आले नाहीत, नाही तर त्यांची काही इथं खैर नव्हती यावेळेस. कारण त्यांनी पाथर्डीमध्ये नामदेव शास्त्रींना धमकी दिली याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण नामदेव शास्त्री हे नामदेव शास्त्री नाहीत, ते भगवानगडाच्या गादीवर असल्यामुळे ते भगवान बाबा आहेत आमच्यासाठी. नामदेव शास्त्रीला धमकी दिली म्हणजे भगवान बाबाला दिली, भगवान गडाला दिली. त्याच्यामुळं या ठिकाणी त्या धमकीचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि या ठिकाणी सांगतो की भाषण आणि मेळावा या ठिकाणी कदापि होणार नाही. निर्णय बदलत असतो सामान्य जनतेचा, निर्णय बदलत असतो राजकीय नेत्यांचा, किंवा भगवानगडाचा निर्णय भाषण नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. दसऱ्याला केवळ वर्धापन दिन साजरा होणार असून कोणत्याही मेळाव्याला आमचा विरोध असल्याचं भाविकांनी म्हणलंय. गड राजकारण विहरित असून तसाच ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. गडासाठी वेळप्रसंगी रक्तपात झाला तरी आम्ही मागं हटणार नसल्याचा दावा भाविकांनी केलाय. जे पाथर्डी मंगल कार्याला गोरे मंगल कार्याला जी त्यांची मीटिंग झाली, ती काय कृती समिती का कुत्री समिती हे माहीत नाही मला. पण त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य आम्हाला खूप जहर झालेलं आहे. सुपारी घेणं, बाबा लारे कऱ्या भाषेत बोलणं, ते कोण बोलणार आहे? आम्ही गड तयार केला आहे, आमच्या वाडवडिलांनी कष्ट केलेले आहेत आणि हे 100-200 कोसावर येऊन काहीतरी बोलतेत, ही चुकीची गोष्ट आहे, चांगलं नाही रे. आम्ही गडाबरोबर आहेत, आम्ही ठाम निर्णय, आम्ही गडाबरोबर आहेत. कुणीही जरी गडावर आला तर आम्ही त्याला माफ करणार नाहीत. जे गडाच्या विरोधात जाईन त्याला माफ करू शकत नाहीत. आज आमचे 150-200 लोकही देत, इथून पुढे गाड्याबरोबरच राहणार ना. भूमिकाचा काही विषय नाही, दुसरा बदल नाही होऊ शकत नाही काही. भगवान बाबाचं आणि राणेगावचं म्हणजे संबंध कडीला गेले, भीमसिंह महाराजाचे आणि राणेगावचे पण संबंध कडीला गेले आणि नामदेव शास्त्रीचे आणि राणेगावचे सुद्धा संबंध शेवटपर्यंत जाणार. यावेळी भगवान बाबा की जय आणि एकच बंदी भाषण बंदीच्या घोषणांनी परिसर अगदी दणाणून गेला होता. यावेळी गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी गडावर समर्थक किंवा विरोधकांचा कोणताच मेळावा होणार नसल्याचं म्हणलंय. गडावर फक्त कीर्तनकारांचाच आवाज निघेल असं म्हणलंय. त्याचबरोबर गडावर पारंपरिक पद्धतीनं दसरा साजरा होईल. गुरुमंत्र आणि सीमोल्लंघन करण्यात येणार असल्याची माहिती शास्त्रींनी दिली आहे. जीवन न्यूज पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अमोल कांक्रिया, पाथर्डी.